सरकारच्या बरोबर सर्वसामान्य देशवासियांची, सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या नागरिकांची मोहीम ब्रेक द चेन. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. राज्यामध्ये रुग्णवाढीचा आलेख झपाट्यानं वाढतोय, त्यामुळे आता राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका निर्माण झाला आहे. राज्यात लसीकरण सुद्धा अतिशय वेगानं सुरू आहे, तरीही काही नागरिकांच्या बेपरवाईमुळे रुग्णसंख्या झपाट्यानं वाढू लागली. कोरोना अस्तित्वातच नाही अशा प्रकारची भावना अनेकांची झाली, आणि मास्क वापरणं तर सोडाच, पण शासनाच्या कोणत्याही नियमांचं पालन न करता बेफिकीर पणे वागणाऱ्या लोकांमुळे राज्यात कोरोनाचा प्रभाव, प्रादुर्भाव, प्रसार हे सगळं वाढलं, आणि त्यामुळे आता राज्य सरकारला कठोर उपाययोजना करण्याची वेळ आली आहे. आणि आता थेट जाऊयात, आपल्यासोबत स्वतः डॉक्टर शेखर मांडे आहेत. डॉक्टर स्वागत आहे आपलं. मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे ब्रेकवर जाण्यापूर्वीच मी आपला परिचय थोडक्यात करून दिला होता, पण CSIR चे महासंचालक, शास्त्रज्ञ, विचारवंत हे तर आहेतच, पण वेगवेगळ्या उपचार पद्धती आणि पायाभूत संशोधनात सुद्धा डॉक्टर मांडे यांचं योगदान मोठं आहे. डॉक्टर स्वागत आहे आपलं. माझा पहिला थेट प्रश्न, महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाची जी ही दुसरी लाट, नव्हे तर आता तिसरी लाट आहे, तर ती इतक्या टोकाला पोहोचली आहे, थेट जर का विचारायचं तर ही लाट तोडण्याकरता आणि ही साखळी तोडण्याकरता काय करायला हवं? असे की असे रोग जे असतात ते लाटींमध्ये येतातच, आपल्याला पहिल्यापासून माहिती आहे. आणि कोरोनाच्या काळामध्ये पण आपण पाहिलं आहे की इतर देशांमध्ये फ्रान्स, इटली, ब्रिटन अशा लाटींमध्ये आला होता. त्याला तोडण्याचे 3 प्रकार असतात, मुख्य प्रकार असतात, आणि आपण तिन्हींचं अंमलबजावणी करणं अत्यंत आवश्यक आहे. पहिला प्रकार म्हणजे लसीकरण. लवकरात लवकर जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करून घ्यावं हा एक उपाय आहे. दुसरा प्रकार की त्याला आपण करोना अप्रोप्रिएट बिहेवियर म्हणतो, ज्याच्यामध्ये आपण घराच्या बाहेर पडताना मास्क घातल्याशिवाय बाहेर पडत नाही, आपण एकमेकांपेक्षा दूरी ठेवतो, आपण गर्दी करत नाही वगैरे, असा हा दुसरा प्रकार. आणि तिसरा की आपण जसं की सध्या बऱ्याच आपण पाहिलं की तुम्ही त्याचा उल्लेख केला की लोकांमध्ये थोडा वागणूक थोडी कमी झाली होती करोना अप्रोप्रिएट बिहेवियरची, आणि मग लोकांनी पार्ट्या सुरू केल्या, लग्नाची पार्टी सुरू झाली, लोकांच्या वाढदिवसाच्या पार्ट्या सुरू झाल्या, लोक सगळीकडे इकडे तिकडे फिरू लागले, गर्दी केली खोल्यांमध्ये वगैरे, त्यामुळे बंद कमऱ्यांमध्ये बंद खोल्यांमध्ये जास्ती वाढण्याची शक्यता असते, खुल्या मोकळ्या जागेमध्ये वाढण्याची शक्यता कमी असते. त्या तिन्ही गोष्टींचा जर आपण जर विचार केला की लवकरात लवकर लसीकरण, करोना अप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजे मास्क, दूरी वगैरे, आणि तिसरं बंद खोल्यांमध्ये कमी राहण्याच्या ऐवजी मोकळ्या जागेमध्ये जास्ती राहून आणि लोकांची गर्दी न करणे, हे जर आपण केलं तर निश्चित रूपाने आपण या लाटीला परत आटोक्यात आणू शकतो. हे तर खरंच आहे, आणि हे आपल्या आजूबाजूलाही आपण पाहतो की लोक बेफिकीर झाले, आणि सगळेच बेफिकीर झाले, म्हणजे सर्वसामान्य नागरिक, काही प्रमाणात प्रशासन, शासन, सगळ्यांना वाटलं की आता बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलं. पण केवळ या बेफिकिरीमुळे वाढला कोरोना का वातावरणातले बदल किंवा अन्य काही गोष्टी त्याला कारणीभूत ठरल्या? जेव्हा आकडे वाढतात त्याच्यामागे एक दोन वेगवेगळ्या प्रकारचे कारण असतात. बेफिकीर हे सगळ्यात मोठं कारण आहे की लोक विसरले की रोग अजून दूर झालेला नाही आहे आणि लोकांना एकदम वाटलं की सगळं नॉर्मल सुरू झालंय, हा सगळ्यात मुख्य कारण हे आहे. पण इतर कारण पण असू शकतात आणि त्या कारणांबद्दल आपल्याला अजून माहिती नाही की ते खरोखर आहेत की नाही. जसं की आपण म्युटंट्स म्हणतो की काही काही म्युटंट्स आपल्याला आता आढळून येत आहेत महाराष्ट्रामध्ये. एक पर्टिक्युलर डबल म्युटंट आहे L452R E484Q, तो आपल्याला 15-20% लोकांमध्ये आढळून येतोय. तर त्यामुळे नक्की काय ते आपल्याला कळणार नाही, पण एक आपण नक्की म्हणू शकतो की लोकांमध्ये जी बेफिकरी आली होती त्याच्यामुळे प्रमाण बऱ्यापैकी वाढलेलं आहे. पण मग डॉक्टर मांडे, आपण ह्याला असं हा कोरोनाचा नवा स्ट्रेन आहे असं म्हणायचं, आणि जर का नवा स्ट्रेन असेल तर तो एकच आहे का 10-15-20, म्हणजे माध्यमांमध्ये चर्चा अशी होते की ते 10-15 पेक्षा जास्त वेगवेगळे स्ट्रेन समोर येत आहेत, आणि यावेळचा स्ट्रेन हा सगळ्यात घातक आहे? घातक आहे की नाही आजच्या दिवशी आपल्याला माहिती नाही, पण एक निश्चित आहे की आपल्याला 15-20% लोकांमध्ये आढळून येतोय आणि त्याच्यामुळे
आपल्या लोकांमध्ये तरी थोडी गंभीरता आपल्याला समजून येते की एकदम 15-20% लोकांमध्ये हा म्युटंट कुठे आढळून आला म्हणून, डबल म्युटंट ज्याला आपण म्हणतो. L452R जो आहे,